मी तुला माहितच नाही असं. एक्झॅक्टली. गीझर चालू राहिला, अर्ध्या रस्त्यातनं परत गेले, काही लोक तोक करायला बसतात. कुकिंग इज अनदर फॉर्म ऑफ मेडिटेशन. टेंडर चांगला आहे. इंटरेस्ट. बंबल पण आता आलंय ना नवीन. नाही, मी टेंडरच ट्राय केले. थँक यू गाईज फॉर कमिंग. आज आपण गप्पा मारायला आलो आहे जनरली, आणि एरवी तुम्ही आम्हाला बोलतं करता, तर आज मी तुम्हाला बोलतं करायचा प्रयत्न करणार आहे. कसं होतं वर्ष सौमित्र 2018? काइंड ऑफ मला खूप मजा आली, आणि म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून नाही सांगत आहे, पण हे वर्ष फार इंटरेस्टिंग होतं, कारण चॅनलमध्ये आलो होतो, त्यामुळे आता सौमित्र काय करतो बरं चाललं आहे, अजून कामावर ठेवलं आहे मला, आणि त्यामुळे हे वर्ष स्पेशल होतं. निलिमा, तू आम्हाला खूप सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटीज बरोबर दिसतेस, यू आर ऑलवेज सराउंडेड बाय मेगा स्टार्स, तर काय म्हणजे तुझी कसं वाटतंय? मेगा स्टार एक इंटरनॅशनल स्टार आपल्या सोबत, ती असं विचारते आणि आज असं लंच करतोय आपण, तर तू माझ्या चेहऱ्यावरची स्माईल बघूच शकते. इतकंच छान वाटतं, कारण सगळे छान असतात आणि आपल्याला काम आपल्याला आवडत असतं, आणि हे वर्ष इंटरेस्टिंग होतं. सौमित्राची जर्नी इलेक्ट्रॉनिककडे आली, तर मी जरा दिवाळी अंकमध्ये काही लेख लिहायला लागले यावेळेला. वाव, ते माझ्यासाठी नवीन होतं. म्हणजे मला ह्या डेटची खासियत अशी वाटते की आय हॅव नेव्हर नोन यू ॲज ॲज पर्सन्स, म्हणजे आम्ही तुला माहितच नाही असं. एक्झॅक्टली. तर मला असं वाटतं की आज मी पूर्ण त्याचा फायदा करून घेणार आहे. श्रेयस, तू नेहमी खूप इंटरेस्टिंग आणि छान प्रश्न विचारते, तर काय म्हणजे 2018 काय काय बदल झाले? तू पण, तुझं पण एक मोठा शिफ्ट होता. माझं चॅनल शिफ्ट होत होतं, आणि म्हणजे मी सई मॅम व सई ताई बसून असं मी त्यांना बोलत राहतो, पण ते मला सई ताई बसून मॅम आणि माझं नेहमी ना 3 महिन्यापर्यंत मला विचारत होतं, तू का चेंज केलंस. पण आता सामनं खूप छान झालं सगळंच, आणि 2018 खूप स्पेशल होतं. खरं तर मला असं वाटतं ना की या लोकांनी, जे माझ्या अगोदरची पिढी आहे, त्या लोकांनी काही एक बेंचमार्क सेट केलं, आणि मला वाटतं माझ्या प्रश्नांनी किंवा माझ्या वागण्यानी त्याच्यात काहीतरी बदल करून पण तो बेंचमार्क मला अचीव्ह करायचं एवढंच, आणि ते 2018 माझा मेन हेतू होता. डिफरंट थिंग इन दिस इयर. पण सई, इतके दिवस का लागले डेटला? मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची वेळ आणि काळ आल्याशिवाय तुम्ही कितीही काहीही करा, ती गोष्ट घडत नाही असं मला वाटतं. म्हणजे मला ही वेब सिरीज करायला इतका वेळ का लागला हा प्रश्न मी स्वतःला विचारलाच, पण मला असं वाटतं की एक ती वेळ यावी लागते, आणि आज ती आहे, अँड आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही इकडे आहात. सई, तुझ्याबरोबर कॉफी डेट आपण बरेचदा केली, पण आजची लंच डेट जरा इंटरेस्टिंग आहे. आणि 2018 तुझ्यासाठी कसं आहे जरा आम्हाला? 2018 मी नवीन नवीन गोष्टी डिस्कवर करण्याचा प्रयत्न केला, आणि मला असं वाटतं की आत्ताच्या जगामध्ये तुम्ही सतत नवीन काहीतरी शोधत राहिलं पाहिजे, कारण एक स्वतःलाच एक काय म्हणूया, सॅच्युरेशन पॉईंट येतो आहे की काय, अशी जाणीव सतत होत असते, आणि त्याच्यातून सुटका करून घेणं स्वतःची ही खूप मोठी गोष्ट असं मला वाटतं. सो ती सुटका करून घ्यायसाठी मी स्टँडअप ट्राय केलं, मी वेबसिरीजमध्ये काम केलं, आणि मला असं वाटतं की पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन काही जमत आहे का मी करू पाहिजे, पण मजा येते आहे, कारण स्वतःला अपग्रेड आणि अपडेट करत राहणं हेच खरं तर इट इज दिस गेम इज ऑल अबाउट दॅट. आणि आपलं जेवण येतच आहे, क्या बात आहे. येस, तर मला असं वाटतं की द गेम इज ऑल अबाउट दॅट, त्यामुळे हे वर्ष खूपच विविधतेने नटलेलं होतं. आणि पण कारण एक गोष्ट मला तुमच्यामध्ये जाणवत होतं, म्हणजे तुम्ही आता म्हटलं की तुम्ही नेहमी काहीतरी वेगळं ट्रॅव्हल करता, पण ते वेगळं ट्रॅव्हल करण्यामध्ये ते नेहमीच यशस्वी होत नाही असंही होतं, तर ॲज अन ॲक्टर तेव्हा तुम्ही कसं फॉलो करता स्वतःला, स्वतःच्या इन्स्टिंक्टला की नाही भाई हे होवं, कारण डेट विथ सई एक नाव आपलं जोडणं एका वेबसिरीजला आणि त्याच नावाची वेबसिरीज असणं, हे प्रत्येकाला युजफुल होईल किंवा सक्सेसफुल होईल असं नाही आहे, तर तो तुम्ही कसं बोलता हे कॉईन इधर प्लेस करणार तो करणार नाही. मला असं वाटतं की ऑफकोर्स ही भीती असते एखादी गोष्ट वर्क होणार का नाही वर्क होणार, पण मला असं वाटतं इव्हेंच्युअली तुम्ही गोष्टी वर्क किंवा नाही वर्क व्हायसाठी कधी कधी काम करत नाही, तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी एक गोष्ट असते तिच्याकडे बघता आणि म्हणून काम करता, आणि मग तेव्हा तुमची ती एनर्जी आणि कॉन्फिडन्सचा कुठेतरी म्हणतात ना गुण वाढ नाही पण गुण लागतो, आणि म्हणून
थिंग्स फॉल इन टू प्लेस. पण मला असं वाटतं की नेहमीच आपण एक काहीतरी एक्स फॅक्टर प्रत्येक गोष्टीत शोधून नफा तोट्याच्या पलीकडे पण जाऊन काहीतरी बघितलं पाहिजे. आणि ते मी बघते म्हणून कदाचित अपयश येतं पण कधी कधी यशही येतं. मला असं वाटतं की कॉन्फिडन्स मध्ये खूप फरक पडलाय माझा. आणि एक गोष्ट खूप आवडतीये सध्या की हँगर वरती जो ड्रेस असतो त्या ड्रेसकडे बघून असं नाही वाटत की अरे बापरे ह्याच्यात मी जाड दिसेन का, हा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे ना बॅक ऑफ द माइंड हे राहतच नाही की मी ह्याच्यात कशी दिसते. त्यामुळे तुम्ही 10% जास्त फोकसने काम करू शकता असं मला वाटतं. हे सगळं का, तर मी व्हिज्युअलच्या मीडियममध्ये आहे. मी जर का नसते फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर मी अजिबात जिम वगैरे का गेले नसते. पण मला पर्सनली मला तू चबीचीच आवडते. अनेक खूप लोक असं म्हणताय, खूप लोक तुझी ब्युटी आहे. कारण प्रत्येक देशामध्ये भौगोलिक विविधता आहे. मणिपुरी माणूस आपल्यासारखा दिसत नाही, नॉर्थ इंडियन मुली आपल्याकडे, साऊथ इंडियन वेगळे दिसतात. आपल्या मुलींचं वैशिष्ट्य आहे की आपला बांधा फिगर बरी बांधा आणि नऊवारी जशी आपल्याला दिसते ना तशी दीपिकाला नाही भेटते. करेक्ट, ती वाईट दिसते. करेक्ट, त्याच्याने ज्याच्या वेगळ्या आहेत मात सोड, पण तर बांधा आपला बसायला त्यात ती इतकी छान आहे. मला तू आपण छान आहे पण मला ती जास्त भावते साई प्रगुमा म्हणजे प्रचंड गुबगुबीत माऊली. मी एकदा इंस्टाग्रामवर एक फोटो टाकला होता, त्याच्यावरती माऊली तुम्ही प्रचंड गुबगुबीत दिसताय अशी कमेंट आली होती. त्याच्यामुळे माझ्या स्टँडअपमध्ये एक लाईन मी अशी म्हणते की मी एक प्रगुमा होऊन एक फिल्म केली. प्रगुमा म्हणजे काय माहितीये का, प्रचंड गुबगुबीत माऊली. ज्या पद्धतीनं खरं तुझी वाटचाल चालली ती फार सांगते. नॉट ओनली हिंदी, मराठी हिंदी करून तू नॅशनल फेस असं करत असताना नंतर ब्रेक घेऊन स्वतःला बदलणं आणि मग ऑनलाईनमध्ये जाणं हे वरवर सोपं वाटतंय कारण आता ते हिट झालं. पण ते करण्याआधीची जी धाकधूक असतं करू तुला त्याला एक डेअरिंग लागतं. बरोबर, म्हणजे मला असं वाटतं की तोंडावर फ्लॅट पडायची भीती नाही ठेवायला पाहिजे. काय होईल आपणच आहोत, पडलो तर पडलो, उठून परत चालायला लागायचं. असा काळ होता जेव्हा तुम्ही एकदम बँग ऑन तुम्ही त्या अशाच एका बेटावर आहे तेव्हा तुम्ही तसा रुख पकडला. शेविंगमध्ये दुनियादारीमध्ये काही वेगळं चॉईसेस काय, हाऊ डू ॲक्सेप्ट दॅट? मला असं वाटतं की मी ना आधीपासून थोडीशी म्हणजे सगळ्या गोष्टी करायला ओपन असल्यामुळे माझ्याकडे वेगवेगळे रोल्स सतत येत राहिले आणि ती मला जमेची बाजू वाटते माझ्या पर्सनॅलिटीची. आणि मला असं वाटतं की रोल चूज करताना हेच मी बघते की हे कॅरेक्टर मी अधिक केलं आहे का. जर नसेल केलं तर ते कॅरेक्टर माझं असतं. आणि मला लेअर्ड आणि कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स जास्त आवडतात. तुला काय, तुम्हाला काय काय आवडतं खायला निलिमा? मी व्हेजिटेरियन. काय आवडतं? मी असं पास्ता पास्ता वगैरे इटालियन मला खूप आवडतं. स्वीट गोड आवडतं. वा, पुण्याची आहे मी त्यामुळे झिंदाबाद. काय फेवरेट क्विझिन? व्हेजिटेरियन तर नाहीच नाही, नॉनव्हेज. मी कोकणातलं आहे त्यामुळे मग चिकन मटन मासे हे हवेच. फक्त मंगळवार सोडलं तर बाकी दिवस आपलं चालतंच. आणि मुंबईचं असल्यामुळे मग तुम्हाला स्ट्रीट फूड पण आहे आणि शरीरयष्टी पाहून तर मी नेहमीच बाहेर जातो त्यामुळे इट इज नाईस. आवडतं मला कोल्हापूर. 2019 तू असं काही रिझोल्युशन वगैरे करते का? नाही, मी कधीच रेझोल्युशन नाही केलं. पण मी या वर्षी निलिमा एक गोष्ट खूप कष्ट करून आणि त्याच्यावरती काम करून शिकली आहे, ती म्हणजे वेळेत सगळीकडे पोहोचणे. आणि ही करायला मला डेफिनेटली खूप कष्ट लागले पण आली आली होती नाही, पण ही गोष्ट मी अचीव्ह केली आहे ओव्हर द इयर आणि मला त्याचा भयंकर अभिमान आहे. आणि वेळेत पोचणे सगळीकडे यावर ना अनेक जोक्स वगैरे मी खूप शिया खाल्ल्या मधल्या काळामध्ये प्रेमाच्या इकडे. पण आता मी 90% वेळेत पोचतो. कारण असे तुला अनेक वेळा टीज केलं जायचं या कारणावर. या कारणानं टीज केलं जायचं. आणि मला असं वाटतं की एकदा कानफाटा नाव पडलं ना की तुम्ही काहीही करा तुम्हाला लोक असंच म्हणतात, तर मला ते खोडून काढायचं होतं. आणि 2018 ते मी अर्धं खोडलेलं आहे, आता 2019 पूर्णच खोडून टाके. मी एकतर इतकी धत्री आहे ना, मी अर्ध्या वेळेला माझी कारणं काय आहेत उशिरा पोचायची
गीझर चालू राहिला अर्ध्या रस्त्यातनं परत गेले, कंटिन्युटीची जीन्स विसरली अर्ध्या रस्त्यातनं परत गेले, फोनच घरी राहिला मी गाडी, म्हणजे बिझार हे ह्याच्यावर तर विश्वासच नाही बसणार लोकांचा की ह्याच्यामुळे उशीर झाला. त्यामुळे मी एका पॉईंट नंतर एक्सप्लेन पण करायचे नाही की का उशीर झाला. असं पण खूप ऐकलं दर पीपल की जे वेंट ऑफ सोशल मीडिया आता वैतागार आहे, प्रत्येकदा लोकांना हे करणं आणि प्रत्येकदा ते आपल्याच आयुष्यात नेहमी हे करणं, पोक करणं, आणि लोक काही लोक पोक करायला बसतात सोशल मीडिया बरोबर. सो हाऊ डू यू हँडल दॅट? तुमचा अर्थ खूपच होत असेल, म्हणजे काही अर्थाने आपण सोशल मीडिया फोटो टाकतो तो काही अर्थाने प्रमोशनसाठी असतो किंवा स्वतःच्या आनंदासाठी असतो, पण तो आनंद जेव्हा अशा पोकिंगमुळे जेव्हा असतो तो हाऊ डू आय डोंट हँडल इट. आपण जाणून बुजून ज्या नेगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच्याकडे कशाला जायचं असं मला वाटतं. आणि मी लसी शोधून काढल्यात, एक ट्रोलिंगची लस आहे माझ्याकडे, एक क्रिटिसिझमची लस आहे. सो अशा वेगवेगळ्या लसी मी सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात टोचून घेते, त्यामुळे त्याचा काही त्रास नाही. नाही नाही, निंदकाचे घर असावे शेजारी, पण जे लोक उगाच उगाच काही लोकांचा एक पवित्र असतो माहिती आहे ना, की उगाच काही केलं तरी घाणच म्हणायचं अशा लोकांसाठी. म्हणजे अदर पॉइंट की जो तुम्हाला वाटतं त्यामुळे त्यांना दोन पैशाचं फेम. हो, मला मध्ये मी टू बद्दल जेव्हा मी बोलत होते तेव्हा मला भयंकर मानसिक त्रास झाला. ट्विटरचं एक जग आहे आणि मी त्याच्यात डोकावते आणि बापरे बापरे असं होतंय. मी एका पॉइंटला ते लांब केलं, मग मला त्रास व्हायचा ऑटोमॅटिकली थांबलो. आणि बाकी फ्री टाइममध्ये तुम्ही काय करता, म्हणजे असंच घरी बसला असाल तर यू सी मूवीज, मी गाणी गाता किंवा जस्ट गो फॉर अ वॉक? नाही नाही, मी खूप बघते काय काय आणि मी स्वयंपाक करते. मला असं वाटतं की कुकिंग इज अनदर फॉर्म ऑफ मेडिटेशन, कारण तुम्ही तेव्हा स्वतःशी इंटरॅक्ट करत असता. कधी करतो मेडिटेशन? मेडिटेशन नाही, कुक करते. आय मेक अमेझिंग चिकन सुखा आणि सगळ्या महाराष्ट्रीयन कोशिंबिरी आमट्या भाज्या. नुसतं सांगू नका. हो, आपण एक करू ना घरी डेट विथ साई. ऑनेस्टली माझ्या मनात आहे की काहीतरी डेव्हलप करूया, पण ते किती फिजिबल आहे माहीत नाही, कारण ह्या गोष्टीचा जीव खूप छोटासा होता तर खूप डोकं चालवायला लागेल. तुझी एक आठवणीतली डेट थांब की कशाला बोलू जरा मी पकडतो तिला. बरोबर, हा मस्त विषय. आय हॅव नेव्हर गॉन ऑन अ डेट. नाही खरंच नाही, खरंच नाही. पहिला प्रपोज कधी आला तुम्हाला शाळेत वगैरे असताना? आय थिंक मीच कायम इनिशिएटिव्ह घेतलं मोस्ट ऑफ द टाइम्स, पण मला पण आली आहेत प्रपोजल्स जी मी नाकारली. तू कॉलेज लाईफ कसं होतं आम्हाला एक्सपिरियन्स? धमाल, राऊडी. तेव्हा तू रोज क्वीन होतीस का शिरीन होतीस का अप्पू होतीस? माझ्या वरती खूप रिस्पॉन्स पडायचे. मी तेव्हा शिरीन होते आणि कधी कधी अप्पू पण होते. मी एकदा कॉलेजमध्ये एका मुलावरती रॅगिंग केलं होतं आणि नंतर घाबरून 8 दिवस कॉलेजला गेले. राडा. हो, तर अशा गोष्टी केल्यात मी कॉलेजमध्ये असताना. आय डोंट बिलीव्ह इन डेट्स, पण मला ना मी कधीच ब्लाइंड डेटवर गेलेली नाही. मला आवडेल ब्लाइंड डेटवर जायला. तुम्ही कधी केलंय का असं ॲप वगैरे थ्रू किंवा टिंडर किंवा डेट डेटवरती? डेटवरती कधी गेला असतं? ग्रेट टाइम युरोप ना. इन्फा यार का बंद झाले? किती मजा यायची यार. मला लंडन खूप आवडतं कारण भयंकर डिसिप्लिन आहे. किती वेळा जायला आवडेल ते? मी इस्तानबुलला जाऊन आले तर ते पण फारच तुला फारच सुंदर आहे. युरोप आणि आशियाचा म्हणजे इकडे युरोप आणि इकडे आशिया आहे ना, त्याच्यामुळे दोन्ही कल्चर्स आहेत आणि ती फारच सुंदर आहे. मला तेल अवीवला जायचं आहे. तेल अवीव आणि मला हे पण एक्सप्लोअर करायचं आहे अजून, भूटान, परत ओरिसा, ह्या सगळ्या जागा. लडाखला गेली? हो, लडाख. अप्रतिम. तुला असं आज पत्रकारांबरोबर डेट करायचं का? एक तर फूड ब्रेक्स द बॅरियर असं मला वाटतं. माणूस जेव्हा खात असतो तेव्हा तो काही पर्सेंट रिअल असतो तेव्हा, आणि मला असं वाटतं की म्हणून आय जस्ट वॉन्टेड टू चिल विथ यू ऑल. म्हणजे आम्हाला पण वाटत असेल की हा रिपोर्टर हा कसा असेल पर्सनली, किंवा ही कशी असेल पर्सनली, किंवा सौमित्र पोटे कसा असेल पर्सनली, तर हा ही एक उत्सुकता आणि त्याचं हे निमित्त नाही का? कसं आहे
चांगला आहेस, उत्तम. दर काही दिवसांनी असं प्लॅन करून शुअर वाय नॉट. आता नेक्स्ट डेट विल बी ॲट होम. होम विथ चिकन सुका. येस, चिकन सुका आणि काय व्हेजमध्ये काहीतरी बनवू आपण. सगळ्यात तुझं सांगली कनेक्शन कसं आहे? मस्त, बरकरार, स्ट्रॉंग. मला फक्त आता तिकडचा स्पीड बॉदर करतो, खूप खूपच बॉदर करतो. आईला जमत नाही मुंबईत फार दिवस. 15 दिवस झाले की ती भाज्यांना नावं ठेवायला लागते, हवेला नावं ठेवायला लागते. यू ऑलवेज टेम्प टू कम टू मुंबई, राईट? म्हणजे मुंबईला तुम्ही आलं. आज तुम्हाला मुंबई हे घर वाटतं का, किंवा कधी वाटलं मुंबई हे माझं घर आहे आता आणि मला स्टे हियर फॉर व्हेरी लॉंग? मुंबईत ती एक मॅग्नेटिक एनर्जी आहे. म्हणजे मुंबई ही कोणालाही घर वाटू शकते, त्याचा याच्यावर माझा खूप विश्वास आहे. आणि द मोमेंट आय सेट फूट हियर मला असं वाटलं की येस, दिस इज द प्लेस. पण खरं सांगू का, अजून ते हे माझं घर आहे वाला फिलिंग मला ना सांगलीत येतं, ना पुण्यात येतं, ना मुंबईत येतं. प्रॉबब्ली वेन आय बाय माय ओन हाऊस समवेअर. आता पुण्यात एक घर घेतलं पण मी तिथे जाऊन राहत नाही. मोस्ट ऑफ द टाईम माझ्या तीन बॅग्स तरी घरात रेडीली पॅक्ड असतात, कधी शूट काहीच तुम्हाला. त्यामुळे ते फिलिंग ना कधी कधी येत नाही की घरी आलोय आपण. हा सतत पायाला भिंगरी असल्यासारखं सतत. म्हणजे मी तर कितीतरी वेळा अर्धा वेळ गाडीत किंवा हॉटेल्समध्ये, त्यामुळे असं वाटतच नाही की आपण घरी आलोय. जर तुम्हाला विचारलंच पुणे, सांगली, मुंबई, तर मी मुंबईचं नाव. आम्ही एक शो करतो त्याचं नाव होतं संरक्षण आहे. शॉर्ट इन पोलीस स्टेशन, सेलिब्रिटी गोष्ट पोलीस स्टेशन. त्यांचं अर्धा तास त्यांच्या सोबत असते आणि मग ते हॅव अ गुड टाईम, कट्टा बिट्टा जमतो आणि संपतो. असं हा शो होता. शो त्या 94 ह्याच्यात मी काही वाटत नव्हतं. असं तर आपण सगळे शाहरुख खान स्वतःला वाटतो की असं. आणि आय एम शूटिंग विथ हर आणि शॉर्ट आउट ठेवल्यावर सगळ्याच बारीक वाटतो आपण. तर मी गेलो आणि आम्ही लोक सगळे बसलो होतो. बाजूला सगळे पोलीस होते, सैमान होते आणि मी इकडे होतो. आणि मी एडिटला जेव्हा बसलो सर त्या शोला, तर कट्ट्यामध्ये माझे 4 बटन असे ओपन होण्याच्या ह्याच्यामध्ये फुल असं पूर्ण खूपच जड झालंयस का? आणि माझे मुंबईत फक्त त्यासाठी वाटलं होतं असं मी स्वतःच म्हणलं. एडिटला आपलं दिसतं ना, त्या प्लॅस्टिक चेअरवर मी जेव्हा बसलो होतो प्लॅस्टिक चेअरही मला पुरत नव्हती, त्या बाजूला बसलं बरं. बाकी पाठी उभे राहिलेले पण सगळे फिट होते हो एकदम. मला वाटलं हे जास्त होतं श्रेयस, आपण खूप जास्त जाड झालो. आणि नाही डिसाइडेड की अभी पतला होणार नाही, पण मला असंच वाटतं की स्वतःला जेव्हा आपण बघतो ना तेव्हा स्वतःला जाणीव होते, तेव्हाच करू शकतो. हाय मोटिवेशन गोल्स दिलेत पण नाहीतर गेली 8-9 वर्ष आपण अनेक वेळा भेटतोय, अनेक मुलाखती दरम्यान, अनेक कारणादरम्यान, पण कधी ऑफ कॅमेरा पण बोलत असतो अर्थातच. पण हे असं छान तू असं प्लॅन असं लंच आणि तुझ्या एवढ्या छान हॉटेलमध्ये मस्त असं तुझ्यासोबत हे लंच एन्जॉय करणं यातली एक वेगळी मजा आहे. आणि पुन्हा पुन्हा असं प्लॅन करत राहा जरा, आम्हाला आवडतंय खूप. थँक्यू सो मच. थँक्यू. सई तामणकर, वी ऑल लव्ह यू. थँक्यू. नेक्स्ट टाइम प्लीज तिघांना तीन वेगळ्या काही गोष्टी पर्सनल असतात. सौमित्र वॉन्ट नाही, मी बाकीच्यांच्या पण इकडे मी उभा राहणार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट टाइम इंडिव्हिज्युअल एक एक मग आपण एकत्र जाऊ आणि आपण याचे सीझन्स प्लॅन करूया, नंतर आपण इंटरनॅशनल जाऊ सई. मी तुम्हाला सनसनाटी मॅटर देऊ शकतो. थँक्यू. थँक्यू.